नाईक हॉस्पिटलची चौकशी करून डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी. मृत मुलीच्या आईची मागणी. वेळापूर येथील नाईक हॉस्पिटलमधील डॉक्टर उमेश नाईक यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत मृत मुलीची आई अनिता अशोक थोरात राहणार उघडेवडी. वेळापूर यांनी तक्रारी निवेदन तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांना दिले आहे. नाईक हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी दाखल केले असता डिलिव्हरी दरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रक्तस्राव झाल्यामुळे पेशंटची प्रकृती खालावली म्हणून नातेवाईकांना कोणतीही पूर्वपरवानगी न देता पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी त्यांच्या गाडीमध्ये अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये गेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सदर पेशंट ही मृत अवस्थेत आहे असे सांगितले. तरी या सर्व प्रकरणामध्ये डॉक्टर उमेश नाईक यांनी हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले असून त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा व त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांना तक्रारी निवेदन देण्यात आले आहे. नॉर्मल होते म्हणून आम्हाला सांगितलं, नॉर्मल डिलिव्हरी केली आणि आतल्या रूममध्ये नेल्यानंतर ब्लड भरपूर जायला लागलं. ती निघून गेल्यानंतर मॅडम सिस्टरला आम्ही सांगितलं तर सिस्टर काही होत नाही असं म्हणले आम्हाला. आमच्या मुलीचा रक्तस्राव वेगळा थांबला नाही. तिचा उपचार या दवाखान्यात झाला नाही. तिचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. तिच्यासाठी आम्हाला ही न्याय मिळावा हीच आमची मागणी. त्यापूर नाईक हॉस्पिटलमध्ये माझी मुलगी 27 तारखेला ॲडमिट केली 11:30 वाजता, सकाळी 11:30 वाजता. त्याच्यानंतर नाईक मॅडमनी इंजेक्शनं दिली, कळीची इंजेक्शनं देऊन अकलूजला कोरोना हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्या स्टॉपला घेऊन गेल्या. तिथं संध्याकाळी 6 वाजता आल्या. त्याच्यानंतर मॅडमनी तपासलं. आम्ही म्हणत होतो की नॉर्मल होत नसेल तर सिजर करा. ती म्हणल्या जरा वेळ थांबू आणि त्यांनी त्यांची मुलीला नेऊन ॲडमिट केलं.